कोरोनाने सर्व काही ठप्प केले. काम नाही, रोजगार नाही, नोकऱ्या तर गेल्याच जमा आहेत, व्यवसाय सगळे ठप्प आहेत. म्हणजे नेमकं करायचं काय हा मोठा प्रश्न आहे. घरात बसून जमणार नाही आणि बाहेर गेल्यानंतर कोरोना आपली पाठ सोडणार नाही अशी परिस्थिती आहे. गेले वर्षभर हेच चालू आहे. म्हणजे आता नेमकं जगायचं कसं हा मोठा प्रश्न पडलाय. आणि त्यातच जर कोरोना घरामध्ये आला, एखादा रुग्ण जर पॉझिटिव्ह झाला, तर मात्र त्या कुटुंबियांची अक्षरशः वाताहात होते. तो कुटुंब बिल भरून उद्ध्वस्त होतोय. जवळजवळ अनेक कुटुंब ही संपल्यात जमा झालेली आहेत. ज्यांच्या घरामध्ये रुग्ण सापडलाय त्यांनीच त्या रुग्णाची व्यवस्था करायची आहे, बेड त्यांनीच मिळवायचा आहे, इंजेक्शन त्यांनीच जमा करायची आहेत, औषधं त्यांनीच घ्यायची आहेत, ऑक्सिजनसाठी त्यांनीच धावाधाव करायची आहे. म्हणजे अत्यंत वाईट परिस्थिती आहे. या कठीण काळामध्ये कुणीच कुणाचं ना अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. तो रुग्ण, त्याचे कुटुंबीय आणि त्यांचे नातेवाईक यांच्या पलीकडे कोणीही मदतीला येत नाही अशी परिस्थिती आहे. मग आम्ही निवडून दिलेले आमच्या सेवेसाठी हे लोकप्रतिनिधी नेमके गेले कुठे? आम्ही सरपंच निवडून देतो, आम्ही ग्रामपंचायत सदस्य निवडून देतो, पंचायत समिती सदस्य निवडून देतो, जिल्हा परिषद सदस्य निवडून देतो, आमदार निवडून देतो, खासदार निवडून देतो, एवढंच काय, ज्याच्या काही सोसायटीच्या बँकांच्या ज्या निवडणुका असतील त्याच्यामध्येही आम्ही मतदान करतो आणि त्या लोकांना आपले लोकप्रतिनिधी निवडून देतो. आता या संकटाच्या काळामध्ये नेमके हे लोकप्रतिनिधी गेले कुठे, हे कुठे गायब झाले, हा प्रश्न विचारला जात आहे. आणि अक्षरशः त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका सुरू आहे. सरपंचांपासून तर खासदारांपर्यंत ही सगळी जी गायब झालेली मंडळी आहेत, सगळीच नाही, 5% लोकप्रतिनिधी असे आहेत तर ते जीवावर उदार होऊन अगदी स्वतःची संपत्ती विकून रुग्णांच्या सेवेमध्ये दाखलेले आहेत. 95% लोकप्रतिनिधी असे आहेत की ते घरातून बाहेर निघायला तयार नाहीत, कोणाचेही फोन घ्यायला तयार नाहीत, कोणालाही मदत करायला तयार नाहीत. आणि म्हणून आता प्रत्येक मतदारसंघामध्ये चीड निर्माण झालेली आहे. म्हणजे पूर्ण महाराष्ट्राची म्हणण्यापेक्षा पूर्ण देशाची हीच परिस्थिती आहे. याच्यामध्ये नेमकं कारण काय, म्हणजे आपलं नेमकं कुठलंही चुकलंय, आपण या लोकांना निवडून देताना नेमकी काय चूक केली. म्हणजे त्याच्यामुळं आता एक गांभीर्याने सगळ्यांनी विचार करण्याची वेळ आता आलेली आहे की हे लोकप्रतिनिधी आपले का होत नाही. आपण ज्या कारणांसाठी त्यांना निवडून दिलं होतं त्या कारणांना ते लोक का सबळ पुराव्यानुसार पुढे येत नाही आहेत, अगदी का आपली विकासाची कामं करत नाही आहेत, याची सगळ्याची कारणं जर शोधायची झाली म्हणजे आता टीका सगळ्यांनी थांबवायला पाहिजे. सगळ्यांनी लोकप्रतिनिधींच्या विरोधात बोलणं थांबवायला पाहिजे. त्याचं कारण असं, आम्ही त्या लोकांना निवडून देतानाच विकासासाठी निवडून दिलं नव्हतं, आम्ही त्यांना पैशांसाठी निवडून दिलं होतं. जो जास्त पैसे देईल, जो आमच्या मतदारसंघामध्ये निवडणुकीच्या काळामध्ये जेवणावळी देईल, पार्ट्या देईल, आपल्याला भांडी देईल, आम्हाला वेळेवर बोरिंग मारून देईल किंवा ज्या ज्या गोष्टी तो वेळेवर आम्हाला त्या दिवसासाठी देईल त्याच्या आम्ही मतदान केलंय. म्हणजे आम्ही पैसे घेऊन लोकांना मतदान केलंय. त्याच्यामुळं ह्या लोकांनी आता पैसे कमावणं गरजेचं आहे, कारण पुढच्या पुन्हा निवडणुका येतील तेव्हा तुम्हाला पुन्हा पैसे द्यावे लागतील, त्याच्यासाठी त्यांना भ्रष्टाचार करणं गरजेचं आहे. आणि कोरोना काळामध्ये जर तो आता केला नाही, म्हणजे एवढी चांगली संधी त्यांना जमून आलेली आहे की कोणी कोणावरही लक्ष द्यायला तयार नाही आहे. कुठल्याच कार्यालयांमध्ये कोणीही आता डोकावून बघायला तयार नाही, त्याच्यामुळे त्यांना मोकळं रान मिळालंय. हे जी लुटमार बोलतात, जे दरोडे घालणं बोलतात, आणि संकटाच्या काळामध्ये सगळ्यांना मदत करणं गरजेचं असतं अशा वेळेस हेच काही लोकप्रतिनिधी हे दरोडे टाकत आहे. प्रचंड भ्रष्टाचार सुरू आहे. म्हणजे काल परवाच मी सांगितलं होतं की आमच्या तालुक्यांमध्ये वाडा, विक्रमगड, जवहर आणि मोहाडा या 4 तालुक्यांमध्ये अत्यंत वाईट अवस्था आहे. कोरोनाच्या संदर्भामधलं एकही चांगलं हॉस्पिटल नाहीये. कोरोना रुग्णांची तडफड सुरू आहे, मात्र तरीही पीडब्ल्यूडी साठी खोटी बिल काढायला महाराष्ट्र शासनाने मार्चच्या शेवटच्या आठवड्यात 25 कोटी दिले. त्याच्या आधी 64 कोटीची बिलं निघाली होती. म्हणजे जवळजवळ 89-90 कोटींची बिलं मार्च मध्ये बोगस निघाली, मात्र एकाही रुग्णालयासाठी पैसे दिले गेले नाहीत. आमच्याकडे औषधं नाही आहेत, इंजेक्शन नाही आहेत, बेड नाही आहे, ऑक्सिजन नाही. अत्यंत वाईट परिस्थिती. म्हणजे इथलीच परिस्थिती अशातला भाग नाही, पालघर जिल्ह्यातली तर अशातला भाग नाही, तर पूर्ण देशभरातली परिस्थिती आहे. अगदी घराघरातला माणूस निघून चाललाय. प्रत्येक घरातला माणूस आता रुग्णालयामध्ये ऍडमिट आहे. त्यांची अवस्था ही बघत नाही अशी परिस्थिती आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आमच्या मतदारसंघामध्ये एकही चांगलं रुग्णालय का नाही
असा प्रश्न कुठल्याही लोकप्रतिनिधीला पडलेला नाही. कोरोना येऊन वर्ष झालं तरीही आम्ही आरोग्य यंत्रणा सुधारू शकलो नाही, याची मागची आम्ही काही कारण शोधली नाही. मतदारसंघाबाहेर आमच्या मतदारांना औषध उपचार घेण्यासाठी जावंच का लागतं असा प्रश्नही आमच्या मतदारांना पडत नाही. अगदीच औषधं नाहीत, इंजेक्शन नाहीत, ऑक्सिजन नाहीत, आणि हे सगळं मिळवण्यासाठी बेडपासून सगळं मिळवण्यासाठी आम्हाला स्वतःला धडपड करावी लागते. मतदारांना अक्षरशः या लोकप्रतिनिधींनी वाऱ्यावर सोडले. म्हणजे रुग्णांना ते ॲम्ब्युलन्स नाहीच आहे, पण मृतांना अगदीच शववाहिकाही नाही आहे. म्हणजे त्यांना स्मशानापर्यंत न्यायला आता शववाहिकाही नाहीयेत अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. म्हणजे माझ्या मतदारसंघामध्ये एकही मतदार हा भुकेलेला राहणार नाही असं आमच्या आमदार खासदारांना का वाटत नाही, असं आमच्या लोकप्रतिनिधींना का वाटत नाही. म्हणजे जेव्हा निवडणुका येतात तेव्हा हे लोक 8-8 दिवस गावामध्ये बूथ लावून बसतात. निवडणुकीच्या दिवशी तर प्रत्येक गावागावामध्ये बूथ असतात. आता जेव्हा आमच्यावर वेळ आले तेव्हा रुग्णालयांबाहेर यांचे बूथ का नाहीत असा प्रश्न विचारला होता. खरं तर सर्व राजकीय पक्षांनी, प्रत्येक पक्षाने एक अशी यंत्रणा उभी करायला पाहिजे की आधार झाल्यानंतर त्याला कोणत्या रुग्णालयामध्ये ऍडमिट करायचं, त्याला कोणती औषधं द्यावीत, त्याला कशा पद्धतीने ट्रीट केलं जावं, याची सगळीची सगळी माहिती मतदारांना उपलब्ध करून देणं गरजेचं असताना लोकप्रतिनिधी मात्र गायब झालेले आहेत. आणि या लोकप्रतिनिधींना शिव्या देऊन आता काहीही होणार नाही. त्याचं कारण असं की आम्ही विकाऊ आहोत, आम्ही लाचार आहोत, आम्ही नालायक आहोत, आम्ही पैसे घेतले आणि आम्ही मतदान केलंय अशा लोकप्रतिनिधी निवडून दिलंय की जे आपल्या संकटाच्या काळामध्ये बरोबर गडप झालेत. 95% लोकप्रतिनिधी गायब आहेत, म्हणजे 5% लोकांना संवेदनशीलता आहे. ते जीवावर उदार होऊन अगदी स्वतःची प्रॉपर्टी विकून लोकांना मदत करतायत. माझ्या मतदारसंघातला एकही माणूस उपाशी राहणार नाही, माझ्या मतदारसंघातला एकही माणूस मास्क शिवाय राहणार नाही. आता सॅनिटायझर वापरा म्हणून सांगितलं जातं, ते सॅनिटायझर काही आमदारांनी स्वतःच्या खर्चातून घेऊन दिलेलं आहे. साबण घेऊन दिलेत, मास्क घेऊन दिलेत, अगदी औषधं मिळाली पाहिजेत, ऑक्सिजन मिळाली पाहिजे, याच्यासाठी हे आमदार खासदार भांडतायत. अशा वेळेस 95% आमदार खासदार कुठे आहेत हा मोठा प्रश्न आहे. निवडणुकांमध्ये आता आपण ही वेळ विचार करण्याची वेळ आली आहे. आपल्याला ऑक्सिजनसाठी जसं तडफडवलंय ना, इंजेक्शन वाचून जसं आपल्याला धावाधाव करायला लावली ना, तीच धावाधाव निवडणुकीच्या काळामध्ये हे गायब झालेल्या आमदार खासदारांना करायला लावली पाहिजे. म्हणजे पंचायत समितीच्या सदस्यापासून तर जिल्हा परिषदेच्या सदस्यांपर्यंत जे कोणी आम्ही निवडून दिलेत त्यांना निवडणुकीच्या काळामध्ये जाब विचारला पाहिजे. म्हणजे त्यांनी आपल्याला गृहित धरलंय, त्यांना माहिती आहे पैसे फेको तमाशा देखो. पैसे फेकल्यानंतर ही सगळी लोक गप्प बसतात, यांना विकास नकोय, यांना रस्ते नको, त्यांना पाणी नको, यांना आरोग्य नको, यांना अगदी शिक्षणही नको, यांना कुठलीही सुधारणा नको, यांना फक्त निवडणुकीला पैसा पाहिजे. आणि तोच पैसा आज ही लोक कमवत आहेत, अक्षरशः ओरबाडत आहेत, लुटत आहेत. म्हणजे गोडाऊन भरलेले पैसे यांच्याकडे आहेत. म्हणजे पैसा कुठे ठेवा हा मोठा प्रश्न आहे. मतलब स्वतःच्या खिशातून एक रुपयाही ही लोक काढायला तयार नाही आहेत. आमची लोक राग कोणावर काढतात तर डॉक्टरांवर, हॉस्पिटलवर. आपण काही डॉक्टरांना निवडून दिलं नव्हतं, आपण काही डॉक्टरांना मतदान केलं नव्हतं. अक्षरशः काही हॉस्पिटलमध्ये डॉक्टर 24-24 तास अगदी महिना महिना राबतायत. म्हणजे तीही माणसं आहेत, नर्स असतील, वॉर्ड बॉय असतील, शिपाई असतील, ही लोक रात्रंदिवस काम करतायत. आणि कुठली एखादी चुकी झाली, कुठलं एखादं औषध कमी पडलं, इंजेक्शन मिळालं नाही, ऑक्सिजन दिला गेला नाही की आम्ही राग डॉक्टरांना काढतो. आमची काय हिंमत होत नाही खासदाराला विचारायची, आम्ही आमदाराला का जाब विचारू शकत नाही. अगदी लहान लहान खेड्यांमध्ये अगदी मोठ्या संख्येने लोक मरत आहेत आणि आमदार आणि खासदार हे मात्र गायब आहेत. आम्हाला त्यांच्या विरुद्ध बोलायची हिंमत नाही, कारण आम्ही विकले गेलेलो होतो निवडणुकीच्या काळामध्ये. आम्ही मतदान हे पैशाला बघून केलं होतं आणि म्हणून आम्हाला त्याच्याबद्दल बोलायचा अधिकार नाही. आज 5% लोकप्रतिनिधी अशी आहेत की ते जीवाची बाजी लावून आपल्या मतदारसंघातील मतदारांना त्रास होऊ नये याच्यासाठी ते झटतायत. खरं तर अशा लोकप्रतिनिधींची आपल्याला गरज होती. त्यांना मन आहे, भावना आहे, जे भ्रष्टाचार करत नाही आहेत. अशी लोक आपण निवडून द्यायला पाहिजे होती. आम्ही मात्र ज्यांना निवडून दिलंय ते कुठे आहेत याचा फक्त आपण विचार करा. आता ज्या पद्धतीने त्रास होतोय ना, तोच त्रास आपण निवडणुकीच्या काळामध्ये देऊ असं ठरवूया. या लोकांना गावबंदी करूया. आता ज्या पद्धतीने ही लोक वागतात, म्हणजे रुग्णांचे फोन घेत नाहीत, रुग्णांच्या नातेवाईकांना उभं करत नाहीत,
सरळ हात करून सांगतात की नाही ते रेमडेसिवीर औषध इंजेक्शन आम्हाला मिळतच नाहीये, नाही कुठेच ऑक्सिजन नाहीये, कुठेच बेड उपलब्ध नाहीत, हे खासदार आमदार सांगतायत. मग तुम्ही एवढे वर्ष काय करत होता? एवढे वर्ष लोक तुम्हाला निवडून देतात, त्यावेळेस तुम्हाला तुमच्या मतदारसंघामध्ये या व्यवस्था उभ्या करता आल्या नाहीत. आज तुमच्या खर्चाने तुम्ही या व्यवस्था उभ्या करू शकता, प्रचंड पैसा आहे तुमच्याकडे, मात्र तो काढण्याची दानत तुमच्याकडे नाही. एक आमदार आहेत, खरं तर त्यांचा पूर्ण महाराष्ट्रभर कौतुक होतंय, हिंगोली जिल्ह्यातील आमदार आहेत संतोष वांगर, यांनी स्वतःची 90 लाखांची एफडी मोडून जिल्ह्यातील रुग्णांना इंजेक्शन आणि बेडसाठी मदत केली. स्वतःच्या खर्चाने, स्वतःचा बँक बॅलन्स, म्हणजे 2 नंबरचा हरामाचा भ्रष्टाचारचा बोगस बिलांचा पैसा नाही, स्वतःच्या कष्टाची जी बँकेत ठेवलेले पैसे ते काढले आणि त्या आमदाराने ते मदत केली. आमच्याकडे काय चाललंय? शासनाने आदेश दिला, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित ठाकरे यांनी सांगितलं, अजित पवार यांनी सांगितलं की जिथे जिथे ॲम्ब्युलन्स कमी पडतात तिथे तिथे ॲम्ब्युलन्स तुम्ही द्या. आमदारांनी तिथून ॲम्ब्युलन्स दिले आणि त्यावर भुले मोठे फोटो लावले, त्याच्यासाठी भाट नेमले, त्याच्यासाठी स्तुतीपाठक नेमले, पैसे देऊन जाहिराती केल्या की आम्ही किती दानशूर आहोत, आम्ही कशा पद्धतीने ॲम्ब्युलन्स दिलेले आहेत, ॲम्ब्युलन्सवर मोठे मोठे फोटो लावले. खरं तर क्यू करावीशी वाटते या लोकांची. शासनाच्या पैशाने तुम्ही ॲम्ब्युलन्स देताय आणि त्याच्यावर तुमचे फोटो लावताय आणि ह्या ॲम्ब्युलन्स आम्ही दिल्या असं सांगताय, थोडी तरी शरम वाटली पाहिजे. थोडं तरी हे संतोष वांगर सारख्या आमदारांचा आदर्श घ्या. किती लुटमार केले तुम्ही, किती भ्रष्टाचार केलाय, काढा ते पैसे. ज्या दिवशी स्वतःच्या खर्चाने काही योजना कराल, ॲम्ब्युलन्स द्याल, रुग्णालयांची सुविधा कराल, स्वतःचं एखादं कोविड सेंटर उभाराल, त्यावेळेस त्याची वाहवा करा. त्याच्यासाठी पैसे देऊन जे भाड्याने लोक मिळतात ती नेमा, त्यांच्याकडून लेख लिहून घ्या, त्यांच्याकडून सोशल मीडियावर प्रचार प्रसार करा. पण शासनाच्या पैशांमध्ये तुम्ही ॲम्ब्युलन्स देताय, शासनाच्या निधीतून, म्हणजे आमदार निधीतून दिलं, खासदार निधीतून दिलं आणि त्याचा तुम्ही प्रचार करताय. आणि या वाईट काळामध्ये, या संकटाच्या काळामध्ये तुम्ही खरं तर लोकांच्या जखमेवर मीठ चोळताय. अशा अनेक आमदार आहेत की ज्यांनी स्वतःच्या खर्चाने सगळं हे उभारायला लावलंय. म्हणजे खरं तर ह्या भ्रष्टाचारी जी लोकं आहेत त्यांनी प्रचंड लुटमार आधी चालवलेली आहे. या भ्रष्टाचाऱ्यांकडे प्रचंड पैसा आहे, म्हणजे पैसा कुठे ठेवा हा मोठा प्रश्न आहे आणि तरीही ते त्याला हात घालत नाही. अजूनही शासनाच्या योजनांवरच डल्ले मारत आहेत. आपल्या मतदारसंघातील, आपल्या गावातील, आपल्या आजूबाजूच्या परिसरातील लोक ही तडफडून मारत आहेत आणि तरीही आम्ही तिजोरीवर एखाद्या नागासारखे बसून राहिलोय, पैसा दडपून ठेवलाय, जे कुठे फेडाल ही पाप. आत्ताच लोक जगवण्याची गरज आहे, आत्ताच लोकांना मदत करण्याची गरज आहे. जे एखादा आमदार स्वतःची फिक्स डिपॉझिट मोडून जर पैसा देत असेल आणि लोकांची सेवा करत असेल तर अशा आमदारांना वारंवार लोकांनी निवडून दिलं पाहिजे. हे जे भामते आहे शासनाच्या पैशाने सेवा करायला बघतात आणि त्याचा जो दिमागपणा करतात, पहिली गोष्ट तुमच्या मतदारसंघातील लोकांना ऐनवेळी ॲम्ब्युलन्स तुम्हाला का द्यावी लागते? एवढी वर्ष तुम्ही काय करत होतात? का एखादं कोविड सेंटर उभारलं राहिलं नाही? का तुम्हाला ऑक्सिजन मिळत नाही? का रेमडेसिवीर औषधांशिवाय, इंजेक्शन शिवाय लोक मरत आहेत? गेली 74 वर्ष स्वातंत्र्याला झालीत मित्रांनो. या 74 वर्षामध्ये आम्ही कुठलीही आरोग्य व्यवस्था किंवा शिक्षण पद्धती चांगल्या प्रकारे उभारू शकलो नाही, हे आमचं अपयश आहे. म्हणजे 95% जर लोकप्रतिनिधी आपल्याकडे दुर्लक्ष करत असतील तर आपलं नेमकं काय चुकलंय याचा आपण आता विचार करायला पाहिजे. कारण संकटाच्या काळामध्ये जी लोक मदत करतात ती खरी आपली असतात, ते खरे आपले लोकप्रतिनिधी असतात, ते खरं तर आपल्या मतांचे हक्कदार असतात. आपण मात्र मतं विकतोय. आता यापुढे तरी मतं विकली गेली नाही पाहिजेत. आता ते लोक फक्त इलेक्शनसाठीच येतात. तुम्ही बघा, संकटात ही लोक कधीही धावून येत नाही, कधीही तुमचे फोन उचलणार नाही, तुम्हाला कधीही मदत करत नाही. इलेक्शन एवढे, निवडणुकांमध्ये अगदी आपण त्यांच्या मागे त्यांचे झेंडे घेऊन फिरतो, त्यांच्यासाठी वणवण करतो, त्यांच्यासाठी मारामाऱ्या करतो, भांडणं करतो, अगदी रातोरात आपण सगळ्याच्या गावाचं एकदम वातावरण बदलून टाकतो. आपणच पैसे वाटतो, आपणच पैसे खातो आणि त्याच्यानंतर त्यांना निवडून देतो आणि त्याच्यामुळे ते आपल्याकडे दुर्लक्ष करत आहेत. आपलं त्यांच्यावर अधिकार राहत नाही. म्हणजे पैसे घेऊन मतदान करायचं आणि माझं तिथे काम होईल म्हणून मतदान करायचं नाही, आपल्या गावाचा विकास होईल म्हणून करायचं. म्हणजे आता बघा, मला आश्चर्य वाटतं म्हणजे अनेक लोक जी सांगत होती की मी आमदाराचा खास आहे, मी खासदाराचा खास आहे, मी मंत्र्याचा खास आहे, आज त्यांच्या घरातील लोक तडफडून मरतायत, आमदार खासदार त्यांचे फोन उचलत नाही अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून निवडणुकीच्या काळामध्ये, म्हणजे आता तरी जे कोणी जगतील वाचतील त्यांनी तरी एवढं ठरवलं की ह्या चोरांना कधीही निवडून देऊ नका. संकटाच्या काळामध्ये जी लोक गायब होतात त्यांना कधीही दरवाजात उभे करू नका. आज वेळ त्यांची आहे.
उद्या वेळ आपली येणार आहे, निवडणुका आल्या की हे आपल्या दारात येतील आणि त्यावेळेस त्यांना आपण योग्य प्रकारे जाब विचारूया. सध्या तरी आपली लढाई आपल्याला लढायची आहे आणि ही लढाई लढताना आपल्याला काळजी घ्यायची आहे. आपल्याला कोणीही वाळी नाही आहे हे लक्षात ठेवा. कुठल्याही रुग्णालयामध्ये आता जागा नाही आहे, कोणालाही ऑक्सिजन मिळणार नाही आहे, कोणाला आता लस मिळेल की नाही ही शंका आहे. अशा परिस्थितीमध्ये ज्याने त्याने स्वतःची काळजी घेऊन जगणं गरजेचं आहे, कारण आपल्याला आपल्याच लोकप्रतिनिधींनी वाऱ्यावर सोडलं आहे.